डोंगराई परिसर कडेपूर येथे वृक्षारोपण महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा उपक्रम कडेपूर येथील डोंगराई परिसरात 6 किलोमीटर ट्रेकिंग करून व्यायाम करा आरोग्य सांभाळा हा संदेश देत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने वृक्षारोपण केलं. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सांगली जिल्हा अध्यक्ष विजय माने, कार्याध्यक्ष भास्कर कुंभार, कार्यवाह बाळासाहेब चोपडे, कोषाध्यक्ष रमेश कोष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगाव तालुका कार्यकारिणीने सोमवार दिनांक 19 रोजी डोंगराई परिसर कडेपूर येथे वृक्षारोपण उपक्रम राबविला. यावेळी तालुका कार्यकारिणी सदस्य प्रवीण कदम, प्रदीप यादव, रमेश इनामदार, शरद रणमले उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमास आळसंदमधून रमेश कोष्टी यांच्यासह आळसंद ग्रामपंचायत सदस्य अजित जाधव, प्रतापसिंह थोरात, सागर जाधव, विराज जाधव, विपुल सुतार यांनी डोंगराई परिसरात 6 किलोमीटर ट्रेकिंग करून व्यायाम करा आरोग्य सांभाळा हा संदेश देऊन वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद या संघटनेमार्फत यांच्या वतीनं आयोजित व सांगली जिल्हा शिक्षक कोषाध्यक्ष रमेश कोष्टी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व कडेगाव तालुक्यातील शिक्षक मान्यवर यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी आळसंदहून माझ्यासोबत युवकांनी मदत केलेली आहे, या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी डोंगराई परिसर कडेगाव कडेपूर या ठिकाणी जवळजवळ 6 किलोमीटर ट्रेकिंग या ठिकाणी केलेलं आहे. आज खरं तर वृक्षारोपणाची अत्यंत गरज जाणवत आहे. आज बघितलं तर कोरोनाच्या महामारीमुळे ऑक्सिजनचा किती तुटवडा जाणवत आहे आपल्याला माहितच आहे. तरी आज प्रत्येक माणसाला ऑक्सिजनची यातूनच गरज आहे. आणि तो जर वृक्षारोपण व्यवस्थित आपण केलं, झाडांची संख्या जर वाढवली, तरच हा आपल्याला उपयुक्त होऊ शकतो. आज बघत आहात तुम्ही की वृक्षारोपण आज जर प्रत्येक मानवाला बघायला गेलं तर 500 ते 550 लिटर ऑक्सिजन 24 तासासाठी आवश्यक असतो. परंतु आज हा तो उपलब्ध नाही, कारण झाडांची संख्या दररोज दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. झालंच तर आज तुम्ही बघत आहात की झाडं कमी झाल्यामुळं प्रदूषणात भर पडत आहे. त्याचबरोबर औद्योगिकरण दिवसेंदिवस वाढत आहे. ते वाढलंच पाहिजे, कारण त्यामुळे रोजगार उपलब्ध होतो, बेरोजगारी कमी होण्यास मदत होते. परंतु त्याचबरोबर प्रदूषण देखील कमी करण्यासाठी वृक्षारोपणाची अत्यंत गरज आहे. कमीत कमी मी तर असे म्हणेन, कमीत कमी प्रत्येकाने 2 वृक्ष हे लावलीच पाहिजेत. तर त्यासाठी एक्स्ट्रा 24 तास यासाठी ऑक्सिजन पुरेसा उपलब्ध होईल. खरं तर मी प्रत्येकाला आज विनंती करतो की प्रत्येकानं 2 झाड लावली पाहिजेत. आपल्या परिसरामध्ये असतील, शेताच्या बांधावरती असतील, रोडकडेला असतील, हे प्रत्येकानं वृक्षारोपणाची आज गरज आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सांगली जिल्हा शाखा कडेगावच्या वतीनं डोंगराई मंदिर कडेपूरच्या परिसरामध्ये आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. सांगली जिल्हा कोषाध्यक्ष श्री रमेश कोष्टी सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि आळसंद गावच्या तरुण युवकांच्या सहकार्यानं आज कडेगाव तालुक्याच्या शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. त्याच्यामध्ये कडेपूरचे यादव सर, रणमले सर, इनामदार सर तिथं उपस्थित आहेत. त्यांच्या हस्तेसुद्धा वृक्षारोपण करण्यात आलं. ह्या रमेश कोष्टी सर आणि आसनगावचे तरुणांनी गेल्या महिनाभर हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्यांनी सागरेश्वर परिसरामध्ये ज्या ठिकाणी डोंगर परिसर आहे, रिकामा ठिकाणं आहेत, ह्या ठिकाणी वृक्षारोपण केलेला आपल्याला पाहायला मिळतं. सुळकाई विटा इथंसुद्धा वृक्षारोपण केलेलं आहे. आणि वृक्षारोपण ही आता सध्या काळाची गरज झालेली आहे. आणि ऑक्सिजनचा पुरवठा सध्या कमी होत आहे, झाडांची संख्या कमी होत आहे. तर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं सर्व शिक्षकांना, नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी वृक्षारोपण करावे आणि ह्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद. स्वाभिमानी न्यूज प्रतिनिधी संदीप दंडवते.